नीट बाबत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तर नीटची परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. पण या सुनावणीवेळी अटर्नी जनरल हजर नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार किती गंभीर आहे हे दिसून येतं. यामुळे महाराष्ट्रातील 2.25 लाख विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी ऍडव्होकेट दिलीप तोर यांच्याशी केलेली खास बातचीत. नीट संदर्भातचा विषय होता, तर त्यावर आपण अपीलसुद्धा दाखल केलं होतं. सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे? सुप्रीम कोर्टानं आमचं ॲप्लिकेशन मान्य केलं नाही आणि त्यांची जी अर्लियर ऑर्डर होती 28 तारखेची की 1 तारखेला नीट आणि त्यानंतर 24 जुलैची जी आहे सेकंड फेज ही त्यांच्या ऑर्डरप्रमाणेच होईल. त्यांनी कुठलंही त्या ऑर्डरमध्ये इंटरफेअर करण्यास त्यांनी नकार दिला. परंतु राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या सरकारकडून काही उपस्थिती दर्शवली का किंवा त्यांनी सुद्धा या निर्णयाच्या विरुद्ध आव्हान केलं होतं का किंवा अपील केलं होतं? नाही, सकाळी ज्यावेळेस आम्ही मेन्शन केलं त्यावेळेस अटर्नी जनरल होते युनियन ऑफ इंडियासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि बाकी स्टेटचे लॉयर्स पण होते. परंतु जेव्हा आम्हाला 2 वाजता यायला सांगितलं कोर्ट नंबर 2 मध्ये आणि जेव्हा जजेस बसले प्रिसाइडेड झाले त्यावेळेस मात्र अटर्नी जनरल तिथे नव्हते आणि बाकी महत्त्वाचे काउन्सिलही नव्हते आणि त्यावेळेस हा आदेश म्हणजे हा ओरल ऑर्डर आहे ही काही त्यांनी कुठलं काही रिझन रेकॉर्ड केलेलं नाही किंवा ऑर्डर रेकॉर्ड पण केलेली नाही आहे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आम्ही जी ऑर्डर पास केलेली आहे तीच कंटिन्यू होईल आणि त्यामध्ये कुठलाही चेंज आम्ही करणार नाही. अच्छा, कोणत्या बेसिसवर त्यांनी सांगितलं आणि आपलं नेमकं म्हणणं काय होतं? नाही, आमचं सकाळी म्हणणं असं होतं की आमचा नीटला विरोध नव्हता. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की जी फेज 1 मध्ये तुम्ही ज्या मुलांना 1 तारखेला तुम्ही अपियर व्हायला सांगितले ते मेंटली प्रिपेअर्ड नाही आहेत एक्झामसाठी, तर त्यांना थोडासा ब्रीदिंग टाईम मिळाला पाहिजे. आणि ज्या जर तुम्ही सेकंड फेजमध्ये 24 जुलैला तुम्ही 80 दिवसाचा त्यांना जर पिरियड देत आहे तर तो पिरियड ह्या फेज 1 मधल्या मुलांनाही त्यांचा हक्क आहे. तर तुम्ही ही 2 फेजमध्ये घेण्यापेक्षा एकाच फेजमध्ये 24 जुलैला घ्या आणि ह्या दोन्हीही फर्स्ट फेजमधले आणि सेकंड फेज कंबाईन करून तुम्ही एक्झाम घ्या. त्यामुळं कॉम्पिटिशन पण फेअर होईल फेज 1 आणि फेज 2 मध्ये असं आमचं म्हणणं होतं. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.